आरएसएसनं मुखपत्रातून दादांमुळे ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचं म्हटलं. पराजयाचं धनी कोणालाही व्हायचं नसतं असं कोल्हे म्हणाले. विधानसभेत 158 जागांवर मविया पुढे हे पाहून चलबिचल झाली असेल असं देखील वक्तव्य त्यांनी केलंय. आरएसएसने ज्या पद्धतीनं त्यांच्या मुखपत्रातून अजितदादांमुळे ब्रँड व्हॅल्यू घसरली हा जो थेट उल्लेख केलेला आहे, या सगळ्या गोष्टींमधून त्यांची धुसफूस, त्यांचे मतभेद हे चव्हाट्यावर येत आहेत. कारण दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की पराजयाचा कुणालाही धनी व्हायचं नसतं आणि लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभेत 158 जागांवर महाविकास आघाडी पुढे आहे हे पाहिल्यानंतर महायुतीच्या नेत्यांच्या मनामध्ये चलबिचल होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे हा ब्लेम गेम सुरू असू शकतो.